नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। अनुसूचित जमातीमध्ये इतर जातींना सामील न करण्याकरिता दिग्रस येथे आदिवासींचे रस्ता रोको आंदोलन। राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री यांना दिले निवेदन। अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नका। 6 जुलै 2017 सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जमातीची रिक्त झालेली 12,500 पदे विशेष मोहिमेद्वारे तात्काळ भरावी। आदिवासी आरक्षण अनुसूचित जमाती अनुशेषाची 55,687 पदे तात्काळ भरावीत। या मागण्याकरिता दिग्रस येथील अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, बिरसा ब्रिगेड, बिरसा क्रांती दल, आदिवासी पॅंथर संघटना, आदिवासी एकता परिषद या संघटनांनी दिग्रस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी काही वेळ चक्काजाम आंदोलन केले। तदनंतर भगवान बिरसा मुंडा स्मारक येथे विविध घोषणा देऊन दिग्रस तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आदिवासी विकास मंत्री यांना निवेदन दिले। आज अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। त्यामध्ये डिग्रसमध्ये अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, बिरसा क्रांती दल, बिरसा ब्रिगेड, आदिवासी पॅथर संघटना, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद या सर्व सकल आदिवासी समाज बांधव या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले। मागील मुख्यमंत्र्यांनी मागील एक बेताल वक्तव्य केलं की आदिवासींना, धनगरांना आदिवासीमध्ये टाकण्याचं जे शासन परिपत्रक काढू असं बेवक्ताल वक्तव्य करून या दोन समाजामध्ये तेढ निर्माण केली। मागील जवळपास 40-45 वर्षापासून आदिवासी धनगर बांधवांची घुसखोरी करण्याची अनेक प्रयत्न झाले, आंदोलन झाले, उपोषण झाले, रास्ता रोको झाले, न्याय प्रक्रिया झाली। त्यामध्ये न्यायालयामध्ये मागच एप्रिलमध्ये सर्व उच्च न्यायालयाने एक आदेश दिला, धनगर आणि धांगड ही वेगळी आहे। धनगर ही जात आहे आणि धांगड ही जमात, आदिवासीमधील जमात आहे। त्यांचा निर्णय या धनगर बांधवांना काही लोकांनी पटले नाहीत, त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले। सर्वोच्च न्यायालयाने 24 एप्रिल 2024 उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून तोच निर्णय दिला की आणि धनगर आणि धांगड ही वेगवेगळी आहे, त्यामुळे धनगरांना आदिवासीचं आरक्षण मिळणार नाही। मागत यांना तरी त्यांना त्यांचं समाधान झालं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथील एक संस्थेला हे संशोधनासाठी दिलं, त्या संशोधनाने सुद्धा आजपर्यंत त्याचा रिपोर्ट जनतेसमोर आणला नाही। आता त्यास येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या शिंदे सरकारने, भाजपनी आणि राष्ट्रवादी अजितदादा गटाने समाजामध्ये तेढ निर्णयाचं एक षडयंत्र लावून त्या धनगर बांधवांना उचकवण्याचं काम केलं। मित्र, या देशात सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च पदावर आहे, त्यांचा जर या लोकांना न्याय मान्य नसेल तर हे त्यांची मागणी संविधानिक आहे की असंविधानिक आहे, हा आमच्या समोर एक प्रश्न आहे। मित्र, या देशामध्ये सर्वांचे अधिकार आपापल्या जातीनिहाय याच्यामध्ये दिलेले आहे भारतीय घटनेनुसार। ही घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिती करून त्या घटनेवर आजही भारत देशाची घोडदौड चालू आहे। एवढे असतानाही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कोणता एक जावई शोध
काढून एक शिंदे कमिटी स्थापन केली की धनगर आणि धांगड एक आहे याची एक संशोधन समिती स्थापन केली. आणि वरून आणखी बेताल असे वक्तव्य करतो की या 2-4 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये धनगरांना आदिवासीचं आरक्षण संदर्भात आम्ही एक शासनाचं परिपत्रक काढू. मित्र हो, हे असे जे मुख्यमंत्री जर राज्याला जर लाभले हे राज्य निश्चित अधोगतीकडे गेल्याशिवाय राहणार नाही. जर असे जर मुख्यमंत्री जर कायद्याच्या चौपटीत च्या बाहेर जर वागत असतील आणि समाजातनी अशा प्रकारचे जे वाद जर निर्माण करत असेल हे कदापिही राज्याला न परवडणारी गोष्ट आहे. यामध्ये सर्व महाराष्ट्राची हानी आहे. म्हणून या माध्यमातून माननीय राज्यपालांना आम्ही या रास्ता रोकोच्या निमित्तानं एक निवेदन सादर केलं सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने. जो भारतीय घटनेच्या संविधानानुसार ज्या ज्या समाजाला ज्या ज्या जातीचं आरक्षण दिलं त्यांनी त्या त्या समाजाच्या जातीच्या आरक्षणामध्येच आपला सवलती घ्यावा, जेणेकरून कोणीही जाती जमातीवर घुसखोरीचा कोणत्या प्रकारचा अन्याय होणार नाही. या दृष्टीने राज्यपालांनी हस्तक्षेप करून हे त्वरित जे शासन स्तरावर ज्या हालचाली चालू आहे ह्या त्वरित थांबल्या पाहिजे. जर इथं जर थांबल्या नाही आज आम्ही महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन केलो. उद्या जर आम्हाला सर्व आदिवासी बांधवांना रस्त्यावर जर यायचं काम पडलं निश्चित आम्ही येऊ. निवेदनावर अनेक आदिवासी महिला व पुरुषांच्या सह्या आहेत. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.